नमस्कार, आमचीच खरी राष्ट्रवादी म्हणणाऱ्या तटकरेंचा शरद पवार यांनी मोजक्या शब्दात घेतला समाचार। पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून एक वर्षाचा कालावधी होत आहे। निवडणूक आयोगानं अजित पवारांकडे खरी राष्ट्रवादी असल्याचा निकाल दिला, तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार असं नाव निवडणूक आयोगानं दिलं। पण त्यानंतरही खऱ्या राष्ट्रवादीवरून वाद सुरू आहे। लोकसभा अध्यक्ष अमोल बिर्ला यांची निवड झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनील तटकरे यांनी स्वागत केलं होतं। यावेळी खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वतीने तुमचं स्वागत करतो असं तटकरेंनी ओम बिर्लांना उद्देशून म्हटलं होतं। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे संस्थापक शरद पवार यांच्या वतीने तुमचं स्वागत करते असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या। त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते। या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्या शब्दात उत्तर दिलं आहे। शरद पवार म्हणाले, खरी राष्ट्रवादी कोणाची हे जनतेनी सांगितलं आहे। आमचे 10 पैकी 8 खासदार निवडून आले आहेत। एका जागेवर पिपाणी आणि तुतारीच्या फरकामुळे पराभव झाला आहे, नाहीतर 10 पैकी 9 जागा निवडून आल्या असत्या। अशा मोजक्या शब्दात शरद पवार यांनी तटकरेंचा समाचार घेतला। या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।